चौधरी, जिल्हा परिषद शाळा ढवळे, केंद्र वांगणी। मूल्यवर्धन हे आमचं प्रशिक्षण शापूरच्या सर आणि मॅडम यांनी घेतलं। अतिशय सुंदर उत्साहाच्या वातावरणात त्यांनी आमचं प्रशिक्षण घेतलं। वर्गात आल्यानंतर प्रथम मी उपक्रम घेतला तो म्हणजे वर्गनियम। मुलांना पहिले आश्चर्य वाटलं की बाई असं नियम का विचारतात, परंतु त्यानंतर त्यांनी वर्गामध्ये जे नियम आपण पाळायला हवे ते सांगायला सुरुवात केली आणि अशा प्रकारे आमचा वर्गनियम तक्ता तयार झाला। अपेक्षांचं झाड, तेव्हाही मुलांना वाटलं की शाळेकडून काय अपेक्षा आहेत असं बाई काय विचारतायत, आणि ते अक्षरशः हसायला लागले। त्यानंतर मात्र त्यांनी चिठ्ठ्यांवरती एक एक आपली अपेक्षा लिहून मला दिली आणि अशा प्रकारे आमचं अपेक्षांचं झाडही तयार झालं। दुसरा उपक्रम म्हणजे जुजू। जुजू ही बोलकी बाहुली आपल्याशी बोलते आणि आपल्याला प्रश्न विचारते, हे त्यांना खूप नवल वाटलं। मुलं गंमत म्हणून बघायला लागले आणि हळूहळू प्रश्नांची उत्तरं द्यायला लागले आणि त्यांच्या भावना स्पष्टपणे मत व्यक्त करायला लागले। त्यानंतर वर्गमित्र, आपला वर्गमित्र हा रोजच सोबत असतो, परंतु त्याच्याबद्दल आपल्याला वर्गामध्ये बोलायची संधी मिळाली हेही त्यांना आवडलं आणि प्रत्येक मुलाने छान प्रकारे आपल्या वर्गमित्राची ओळख करून दिली, वर्गामध्ये माहिती सांगितली। दुसरा उपक्रम म्हणजे थिंक पेअर शेअर, जोडी चर्चा। जोडी चर्चा ही खूप छान केली मुलांनी। शाळेकडून आपल्याला काय मिळालं, शाळेत जर आपण आलो नसतो तर काय झालं असतं, खूप छान प्रकारे एकमेकांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी समोर येऊन ते आपल्या वर्गमित्रांबरोबर शेअर केलं। अशा प्रकारे हा मूल्यवर्धन हा जो कार्यक्रम आहे हा न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता यावर आधारित असलेल्या उपक्रमांसाठी केलेला प्रशिक्षण कार्यक्रम अतिशय उपयुक्त आहे आणि वर्गामध्ये ते उपक्रम घेत असताना मुलांना नक्कीच आनंद होतो। त्याचप्रमाणे त्याच्या पुस्तिकाही खूप सुंदर आहेत आणि शांतता संकेत तर अतिशय उपयुक्त आहे की मुलं अक्षरशः तो संकेत पाळतात आणि आनंदाने शांत राहतात।